मित्रांनो, आज अक्षय तृतीया, संध्याकाळी फक्त 21 वेळेस बोला हा मंत्र. नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आमच्या मराठी अस्ट्रॉलॉजर ह्या चॅनलवर. मित्रांनो, आज 10 मे शुक्रवारचा दिवस, आज आहे अक्षय तृतीयेचा सण. हिंदू धर्मात सगळ्यात मोठा सण जो मानला जातो, त्यापैकी एक सण असतो तो म्हणजे अक्षय तृतीयेचा दिवस. 3.5 मुहूर्तांपैकी एक संपूर्ण मुहूर्त ज्या दिवसाला मानले जाते तो दिवस म्हणजे अक्षय तृतीयेचा दिवस. पितृंना तृप्त करायचे, तर्पण द्यायचे, विष्णूची सेवा, लक्ष्मीची सेवा या दिवशी केली जाते. या दिवशी कोणतेही शुभ काम, कोणाची मदत असू द्या किंवा कोणतेही शुभ कार्य सुरू करायचे असू द्या, त्यामध्ये 100% वाढ होते. 100% ते वाढून आपल्याला मिळते अशी मान्यता आहे. म्हणून या दिवशी सोने, चांदी, विविध वस्तू, जमिनीचे व्यवहार असे सगळे कामं केले जातात, किंवा सेवा केली, कोणाची मदत केली ते सुद्धा या दिवशी केले जातात. मित्रांनो, या दिवशी अक्षय पुण्याची प्राप्तीसुद्धा होते. म्हणून या दिवसाचे सेवा, पूजापाठ हे अत्यंत लाभदायक असते. म्हणून तुम्ही आज संध्याकाळी 6:30-7 वाजेच्या दरम्यान जेव्हा आपण देवपूजा करतो त्यावेळेस एका मंत्राचा जप 21 वेळेस करायचा आहे. जास्तीत जास्त करायचा असेल तर मग 1 माळ किंवा 11 माळसुद्धा तुम्ही करू शकतात. अगरबत्ती दिवा लावून देवघरासमोर हात जोडून प्रार्थना करून झाल्यानंतर हा मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे. हा मंत्र विष्णुदेवाचा मंत्र आहे. ज्या घरात विष्णुदेवाची सेवा किंवा विष्णुदेवाचा मंत्र जप केला जातो त्या घरात लक्ष्मी नक्की येते, कारण विष्णूच्या सेवेने लक्ष्मी अत्यंत प्रसन्न होत असते. म्हणून या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे. हा मंत्र काही असा आहे. ओम नमो विष्णवे नमः. ओम नमो विष्णवे नमः या मंत्राचा जप तुम्ही 21 वेळेस करा. अगदी सोपा परंतु खूप शक्तिशाली आणि चमत्कारी हा मंत्र आहे. तर नक्की या मंत्राचा जप आज संध्याकाळी करायला अजिबात विसरू नका. आणि ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.